What happened with us? We not even attended the examination paper. We were holding ourselves for the decision of the higher authorities, those who were there in the university campus. Who was the authority? Till now we are in an ambiguous condition. अजून पण आपल्या डोक्यामध्ये ही सिच्युएशन आहे. कोण आहे अथॉरिटी? 3,500 विद्यार्थी इथे नागपूर सेंटरला होती, एवढे लोक खोटं बोलणार आहेत का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे आहेत याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पर्सन, त्यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा त्यांनी आपली गलती स्वीकार करावा. असं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळवाड करू नये. नियमानुसार दोन्ही प्रश्न सारखे असायला पाहिजेत, ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा, पण ते दोन्ही प्रश्न मॅचच करत नाही आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका सील तर नाहीच आहे, पण प्रश्नपत्रिका चुकीची सुद्धा आहे. त्याच्यामुळे याच्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की पेपरसुद्धा फुटलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे सगळे आंदोलनावर बसलेलो आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी. आता ही परीक्षा आम्ही दुसऱ्यांदा देतो आहे, ही परीक्षा पूर्णपणे रद्द करून आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी. आणि बाबासाहेबांचं जे वाक्य होतं, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आम्ही संघर्ष आत्ता करत आहोत 21व्या शतकात. विचार करा, जर ते बोलले तर तो संघर्ष आजही आहे आमचा आणि तो शैक्षणिक आहे. तर आम्हाला आमची सरसकट फेलोशिप द्यावी, बार्टी, महाज्योती आणि सारथी याची. जय भीम. आपल्या सेंटरला 6 किंवा 8 असा आकडा आहे, 6 विद्यार्थ्यांनी दिली आहे म्हणून. औरंगाबादमध्ये पण हेल्दी पोरांनी दिली, त्याचा आकडा नाही आला आहे. तुम्हाला समजते काय झालं आहे? पुण्यामध्ये जे होतं आहे आता सध्या, किंवा संभाजीनगरमध्ये जे होते किंवा कोल्हापूरमध्ये होते, हे पेपर देऊन त्यांनी धिंगाणं केलं. पेपर देऊन त्यांनी काय केलं आहे, डिसइंटरेस्ट दाखवलं आहे. पेपर देऊन त्यांनी ते इनएप्रोप्रिएट असं सांगितलं. म्हणजे काय केलं त्यांनी, त्यांनी दिला पेपर, अटेम्प्ट केला, अटेम्प्ट करून ते बाहेर आले आणि नंतर त्यांनी तो इश्यू रेज केला की दिस इज इनएप्रोप्रिएट. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं आहे, ऑलमोस्ट 330 स्टुडंट्स आर आउटसाइड ऑफ द एक्झामिनेशन हॉल. 6 or 8 वर इन द एक्झामिनेशन हॉल. वॉट हॅपन विथ अस? वी नॉट इवन अटेम्प्टेड द एक्झामिनेशन पेपर. वी वर होल्डिंग आर सेल्फ फॉर द डिसिजन ऑफ द हायर अथॉरिटीज, दोज वर देअर इन द युनिव्हर्सिटी कॅम्पस. हु वॉज द अथॉरिटी? टिल नाऊ वी आर इन अँबिग्युअस कंडिशन. अजून पण आपल्या डोक्यामध्ये ही सिच्युएशन आहे. कोण आहे अथॉरिटी? VC म्हणताय मी नाही आहे, गव्हर्नर म्हणताय मी नाही आहे, इव्हन द मिनिस्टर म्हणताय मी नाही आहे. आता मुद्दा हा आहे, आपण एक्झाम अटेंड नाही केली आहे. आपण एक्झाममध्ये जो धिंगाणा झाला आहे, जी सील नसलेली आन्सर शीट क्वेश्चन पेपर आपल्याकडे आली आहे, त्याच्यासाठी आपण थांबलो होतो एवढंच. आपण अटेंड नाही केली आहे. ही मिळून परीक्षा होती तिन्ही याच्या, बार्टी, सारथी आणि महाज्योतीची. आता माननीय खवले साहेबांनी जे सांगितलेलं आहे, कारण वरिष्ठ खवले साहेब आहे, त्यांनी जे सांगितलेलं तेच आहे का, तिन्ही मिळून जे डिसिजन घेणार आहे ते तुम्हाला ते कळवणार आहे. 24 डिसेंबरला घेतली ती पेपर, तुम्ही रद्द केला, त्याची कारण दिली आहेत का? बघा, चौकशी बसली आहे. हे बरोबर आहे, हे चौकशी समिती आमच्या बार्टी हेड ऑफिसशी संबंधित आहे. तो प्रश्न 10 दिवस झाले ते कळवतील, पण आता जे खवले साहेबांनी तुम्हाला सांगितलं तेच बार्टीचंही आहे. 16 दिवसामध्ये तुम्हाला निर्णय नाही घेतला, तुम्ही 2 दिवसात निर्णय घेऊ शकता. ते सुरू आहे, तिन्ही एकत्र बसणार आहे आणि त्याच्यानुसार जो काही निर्णय होईल तो कळवला. वारे साहेबांनी काय सांगितलं का तुम्हाला? जे आता जे खवले साहेबांनी सांगितलं तेच सुरू आहे. सांगितलं पाहिजे.
कशाला विचारलं असतं त्यांनी, कशाला आम्ही येऊन आमचे एक्झाम कॅन्सल झाली पाहिजे आणि आम्हाला सरसकट फेलोशिप मिळली पाहिजे आणि आमचा रिझल्ट आजच्या आज लागला पाहिजे. हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे. थोड्या वेळात ते त्यांचा स्टँड आमच्याकडे प्रकट करतील, जाहीर करतील की काय नेमका प्रकार घडला होता, की पेपर फुटला आहे का, सील राहिलं तर का राहिलेलं आहे त्यांच्याकडनं. आणि ही परीक्षा तिन्ही विभागांची एकत्र होती, सारथी, बार्टी, महाज्योती. तर या तिन्ही यंत्रणांचे जे डी जी आहेत, डायरेक्टर जनरल आहेत किंवा मग माझ्यासारखे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, आम्ही एकत्र बसून मग त्यांचा स्टँड ऐकून निर्णय घेणार आहोत. ठीक आहे, कारण आता एकटं तुम्हालाही हे कळतं आहे की कुणाला एकट्याला याच्यामध्ये काही निर्णय घेता येणार नाही. पेपर काढणे, परीक्षा केंद्र अरेंज करणे, तिथं परीक्षा कंडक्ट करणे हे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करत होतं. परंतु स्कॉलरशिप आम्हाला द्यायची आहे, फेलोशिप आम्हाला द्यायची आहे, काही जबाबदारी आमची पण आहे आणि आमची पूर्ण संवेदना आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आहे. विद्यार्थ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, अगदी पारदर्शीपणे परीक्षा झाली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. तर सर्वप्रथम त्यांच्याकडनं त्यांचं निवेदन आमच्याकडे येऊ देतो, त्यांचा स्टँड विद्यापीठाचं, आणि नंतर तिन्ही यंत्रणा एकत्र बसून याच्यावर निर्णय घेईल. याला एक दोन दिवसाचा वेळ लागू शकतो. ठीक आहे, होईल ना याबाबतही निर्णय होईल, कारण तिन्ही आम्हाला तिघांना एकत्र बसावं लागणार आहे, समजून घ्या. बरोबर आहे, कारण ही परीक्षा केवळ महाज्योतीची नव्हती, ही परीक्षा सारथी, बार्टी, महाज्योती तिघांची आहे. निर्णय होईल तो समसमान असला पाहिजे. आम्ही तिघे एकदा विद्यापीठाचं म्हणणं ऐकून घेतो आणि नंतर आम्ही तिघं जण व्हिडिओ कॉन्फरन्सवर याबाबत निर्णय घेतो. बरं, त्यांनी जाहीर प्रकटन मध्ये टाकलेलं आहे. बरं, ते म्हणतात की आम्हाला घाई झाल्यामुळे हा पेपर आम्हाला झेरॉक्स कॉपीज करावा लागलाय. त्यांनी पुणे विद्यापीठाचे जे कापड मिस्टर आहेत त्यांनी हे पत्र काढलंय. सर, सर, पण एक आमची खूप नम्र विनंती असून याच्यावर पेपरवर सर तुम्ही एक बघा, इथं स्पष्टपणे पुणे विद्यापीठ म्हणते ना आम्ही बरोबर आहे, त्यांनी लिहिलेलं आहे की सील बंद. आम्ही हा प्रश्न विचारू त्यांना, आम्ही त्यांना घेऊ. आणि सर, हे सगळे मुलं हायली क्वालिफाईड आहे, खूप गरीब कष्टकर. तुमच्या भावनेशी संवेदना म्हणजे मी तुमच्या संवेदना भावनेशी मी सहमत. हा ठीक आहे, तर तुम्हाला मी मोडस ऑपरेंटी आपण कार्यपद्धती सांगितली आहे. जोपर्यंत निर्णय आजच जर म्हणजे हा पेपर रद्दचा निर्णय सर, बघा तिन्ही यंत्रणांना एकत्र यावं लागतं. म्हणजे बघा, बघा आपल्या व्ही सीने सुद्धा बोलणं झालेलं आहे. गव्हर्नर, बाय द वे, गव्हर्नर आणि व्ही सी म्हणजे आपलं कुलगुरू यांच्या सोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे. इथूनच बोलणं झालं सर. तर कुलगुरू काय म्हणत आहेत की आम्ही 4 तास राबलेलो आहो, 5 तास राबलेलो आहो आणि ते प्रिंटिंग आम्ही स्वतः केलेलं आहो हे मानतात. पण आम्ही जेव्हा हा मुद्दा वाचून दिलं तर ते काय म्हणतात, हे सर्वस्व चूक ते मान्य करत आहेत, पण ते सर्वस्व मान्य करत आहेत, पण ते निर्णय देण्याकरता हे सक्षम झाले सांगितलं नाही की रद्द आज करायचा आहे की काय म्हणून. कळलं मला, कळलं कळलं. आज जो प्रकार झाला यामध्ये फक्त नागपूरमधून 8 मुलांनी परीक्षा दिली. बरोबर सर, यामध्ये सगळे रिसर्च सेंटर जे आहे ते विदर्भातले, सगळेच विदर्भातले मुलं तिकडे पेपर दिला. फक्त आमच्यासोबत निर्णय घेताना अन्याय व्हायला नको. कळलं दादा, तुमची भावना पोहोचली माझ्याकडे असं नाही. हे बघा, तुम्हाला मी सांगतो शेवटी काय, आम्ही कोणासाठी आहे, तुमच्यासाठी आहे बाबा. म्हणूनच म्हटलं सर, उलट विद्यार्थी आहे म्हणून महाज्योती आहे. ठीक आहे, निर्णय आज घेतलाय ना रद्द झाला, आज तर परीक्षेचा निर्णय घेतलाय. बघा, तिन्ही निर्णय तुमच्या स्तरावर घ्या, पण आज परीक्षा रद्द पाहिजे आम्हाला जाहीर द्या, आम्ही इथून चाललं जातो. हे बघा, म्हणजे सरासर महाज्योतीचे तुम्ही बार्टी महाज्योती कशाचे, आता मला महाज्योतीचं बोलू द्या ना. तिन्ही परीक्षा सारखं तिन्ही यंत्रणा एकत्र येतील ना, एकत्र साहेब. आता मला असं वाटतं एवढं सांगितलंय, तिन्ही यंत्रणा एकत्र बसून निर्णय घेतील, एवढंच काय तुम्ही फायदा. ठीक आहे सर. मी
मी मृदुल सुरेंद्र जाणे नागपूर विद्यापीठात पी एच डी करते आहे. इथे सगळा सीलचा मुद्दा सुरू आहे. पेपर सील नव्हता हे तर बरोबरच आहे, पण आपला पेपर सेट सी आणि डीमध्ये क्वेश्चन नंबर 28 पासनं मराठी आणि इंग्लिशमधले प्रश्नच मॅच करत नाही, जे की नियमानुसार दोन्ही प्रश्न सारखे असायला पाहिजेत, ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा, पण ते दोन्ही प्रश्न मॅचच करत नाही आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका सील तर नाहीच आहे, पण प्रश्नपत्रिका चुकीची सुद्धा आहे. त्याच्यानंतर सर पेपर सील नाही आहे, बऱ्याचशा क्लासरूममध्ये ऑलरेडी जे सील पॅकेट असतं ते सुद्धा फुटलेलं आलं होतं, त्याच्यामुळे याच्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की पेपरसुद्धा फुटलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे सगळे आंदोलनावर बसलेलो आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी. आता ही परीक्षा आम्ही दुसऱ्यांदा देतो आहे, ही परीक्षा पूर्णपणे रद्द करून आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. जय भीम, मी शुभांगी जुंबळे दारव्हा जिल्हा यवतमाळ इथून आलेली आहे. माझा आज LLB फर्स्ट सेमिस्टरचा पेपर होता, तो पेपर न देता मी संशोधन विद्यार्थी राज्यशास्त्र विभाग नागपूर विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थिनी आहे, तो हा पेपर द्यायला आली. पाहिलं तर 10 वाजता आम्हाला सेंटरवर आलो आम्ही. आमच्या क्लासमध्ये जेव्हा आम्हाला पेपर दिला, सी डी हा सील नव्हता, आणि विद्यार्थ्यांसंख्येपेक्षा त्या क्लासमध्ये पेपर संख्याही जास्त होती, आणि हा गैरव्यवहार आहे. 24 डिसेंबर 2023 ही फेलोशिपची बार्टी सारथी आणि महाज्योती तिन्ही एक्झाम झाल्या होत्या. ती परीक्षा सेट परीक्षासारखी सेम कॉपी पेस्ट असल्यामुळे प्रश्नपत्रिका हा 10 जानेवारी 2024 रोजी हा पेपर घेतला, पण ह्याही पेपरमध्ये तोच गैरव्यवहार झाला. माझ्यासारखी एक संशोधन विद्यार्थी जेव्हा मुलाला बहिणीकडे ठेवून पेपर द्यायला येते, शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक हा त्रास आहे. संशोधन करणारी विद्यार्थ्यांसोबत हे घडत असेल, तुम्ही विचार करा. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेच्या परीक्षेतसुद्धा हा गैरव्यवहार होत नाही, आणि तुम्ही संशोधन विद्यार्थी जे देशातील भावी पिढी किंवा संशोधन करणारे आहेत त्यांच्यासोबत हा गैरव्यवहार प्रकार दुसऱ्यांदा होत आहेत ही शोकांतिका आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील सगळ्या ज्या शैक्षणिक क्षेत्रात संबंधित आहे, तर ही आमच्या संशोधन विद्यार्थ्यांची मागणी आमची पहिली आहे की बा ही परीक्षा आता घेऊ नये. 2022-23 सरसकट बार्टी सारथी आणि महाज्योतीवाल्यांना फेलोशिप द्यावी. आणि बाबासाहेबांचं जे वाक्य होतं, शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा, आम्ही संघर्ष आत्ता करत आहोत 21व्या शतकात. विचार करा, जर तेव्हा ते बोलले तर तो संघर्ष आजही आहे आमचा, आणि तो शैक्षणिक आहे. तर आम्हाला आमची सरसकट फेलोशिप द्यावी बार्टी महाज्योती आणि सारथी याची. जय भीम. माझं नाव सरला घनश्याम पानतावणे आहे, आणि मी RTMNU इतिहास विभागाची संशोधक छात्र आहे. 2022 माझं रजिस्ट्रेशन आहे, आणि आतापर्यंत आम्ही 2 एक्झाम दिलो आहोत. 24 डिसेंबरलाही दिली, तेव्हाही पेपर फुटण्यात आला, आणि आजही तसंच प्रकार घडलेला आहे. आता एक परिपत्रक आलं आहे, जी ही परीक्षा आहे ही महाराष्ट्र लेवलवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा घेतली आहे, आणि आता इथे पत्रकात लिहिलं आहे की असं काहीच झालं नाही. पण आज आम्ही पेपर बघितला तो अनसील्ड होता, आणि त्याच्यावर नंबरही नव्हता, आणि हे म्हणत आहे की आमची याच्यात जे प्राध्यापक DB कापडणीस आहेत सेट समन्वयक, हे म्हणत आहे की आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही झेरॉक्स केली की व्हॉटेवर ते केलं, पण परीक्षेची तारीख तुम्ही दिली होती, मग परीक्षेची पूर्ण तयारी तुमची होती, आणि पेपर फुटला आहे एवढा गैरजिम्मेदाराना. जर तुमचा हे असेल बिहेवियर असेल तर काय म्हणताय ते, साधीशी जर क्लर्कची किंवा बँकेची किंवा कोणत्याही परीक्षा आपण स्टाफ सिलेक्शनच्या बघतो त्याच्यात सील असते, विदाउट सील कधीच ऍक्सेप्ट केली जात नाही. तर एवढे मोठे जेव्हा हे शिक्षण विभाग आहे किंवा हे PhD करणारे विद्यार्थी आहेत यांच्यासोबत आम्ही असा म्हणजे षडयंत्र करू, हा विचार तरी तुम्ही कसा केला. परीक्षेची डेट वाढवायला पाहिजे होती. जर तुम्ही हा पत्र पाठवत आहे, माझ्याकडे हा पेपर आलेला आहे, आणि याच्यात हे म्हणत आहेत की याच्यात त्यांची काही चूक नाही आहे. हे बघा, हे पत्रक आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ थ्रू हे पाठवलेलं आहे, आणि याच्यावर त्यांची साईन आहे. ते म्हणत आहे की याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही, विद्यार्थी खोटं बोलत आहे. एक विद्यार्थी खोटा बोलन, 2 विद्यार्थी खोटं बोलन, साडेतीन हजार विद्यार्थी इथे नागपूर सेंटरला होती, एवढे लोक खोटं बोलणार आहेत का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे आहेत याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पर्सन, त्यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा त्यांनी आपली गलती स्वीकार करावा. असं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळवाड करू नये याचं त्यांना भोगून द्यावं लागेल. आज सगळे विद्यार्थी उपाशी तापाशी इथे बसलेले आहेत, आणि हे सगळे संशोधक विद्यार्थी आहेत.
भविष्याशी जर खेळतील आणि ही सरकार जी आहे ही रातभरात सरकार बदलवू येऊ शकते सत्तेवर, तर तिला निर्णय घ्यायला किंवा परीक्षा रद्द करायला काही वेळ लागायला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझं नाव उज्ज्वला वाल्मिक नकराळे आहे. मी गोंडवाना युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे, संशोधक विद्यार्थिनी आहे. मी जेव्हा इथे पेपर देण्यासाठी आली होती तर आजचा पेपर फुटला आहे. माझं म्हणणं असंच आहे की PhDला जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा आपण पेट एंट्रन्स एक्झाम देतो, त्यानंतर नेट सेट केलेले विद्यार्थीसुद्धा PhDला ॲडमिशन घेतात. एवढंसुद्धा असताना PhD फेलोशिप हा आमचा अधिकार आहे. जर तुम्ही आम्हाला आमचा अधिकार देत नसेल, मला म्हणायचं आहे की 2022 जे महाज्योतीचे विद्यार्थी होते त्यांना तुम्ही सरसकट फेलोशिप दिली. मग 2022 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, बार्टीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सरसकट फेलोशिप का बरं देत नाही आहे? का बरं तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहे? फेलोशिप संशोधक हा जेव्हा संशोधन करण्यासाठी जातो त्याला विविध अडचणीतून जावं लागते. मग तो आमचा अधिकार आहे ना. तुम्ही वारंवार एक्झाम घेता आणि त्या एक्झाममध्ये तुम्ही गोंधळ करता, तुम्ही सील नसलेली प्रश्नपत्रिका आम्हाला देतात, आमची तुम्ही दिशाभूल करतात. का म्हणून तुम्ही आमची दिशाभूल करतात? संशोधक विद्यार्थी हा का तुम्हाला पागल वाटतो आहे? तुम्हाला थोडेसे म्हणजे काही क्यू नाही का? तुम्हाला लाज शरम नाही का? तुम्ही आम्हाला का म्हणून आम्ही सकाळपासून इथं उपाशी दाबाशी इथून त्या सेंटरवरून कमला नेहरू कॉलेज सेंटरवरून आम्ही इथं आलेलो आहो महाज्योती पार्टीच्या कार्यालयामध्ये. आज आम्ही सकाळपासून जेवण केलेलं नाही. आमच्या काही महिला आहेत त्या एक एक दीड दोन महिन्याच्या लेकराला घेऊन आलेल्या आहेत. हे आमची तुम्ही छळणूक पिळवणूक करू नका. आम्हाला सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे. डॉक्टर साहेब आंबेडकरांचा विजय असो आणि आम्हाला सरसकट फेलोशिप दिलीच पाहिजे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. धन्यवाद. मी फेलोशिपची एक्झाम द्यायला आज आलेली, परंतु इथे असा घोड जाणवला जशी आम्हाला प्रश्नपत्रिका मिळाली ABCD हे 4 ब्लॉकमध्ये आम्हाला प्रश्नपत्रिका मिळालेली, तर AB सील केलेलं होतं आणि CD ही झेरॉक्स कॉपी होती. ना त्याच्यावर रेड नंबर होता, ना त्याच्यावर गव्हर्नमेंटचा काही शिक्का होता. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकाची विचार विमर्श केला आणि आम्ही सगळं प्रश्नपत्रिका घेऊन बाहेर आलो की आमच्यासोबत का बरं असं होत आहे. जेव्हा काही लोकांनी प्रश्नपत्रिका बघितली त्याच्यामध्ये इंग्लिशचे क्वेश्चन वेगळे होते, मराठीचे वेगळे होते. हा दुसरा घोड तो नंतरचा झाला, पण याच्या आधी आमची 24 डिसेंबरला एक्झाम झालेली आहे. 24 डिसेंबरला सुद्धा पेपर फुटला आहे. 2019 सेटचा पेपर जसाचा तसा, तारीख डेट काही न चेंज करता आम्हाला 24 डिसेंबरला देण्यात आला 2023. त्यानंतर 17 डिसेंबरला डिक्लेअर केलेली एक्झाम 24 डिसेंबरला झाली. 24 डिसेंबरला झालेली एक्झाम ती पण तो पण पेपर फुटला. आज झालेली एक्झाम, आज 10 जानेवारीला झालेली एक्झाम, याचासुद्धा पेपर फुटलेला आहे. सरळ सरळ झेरॉक्स कॉपी आम्हाला दिलेली आणि एक नंबर मध्ये सांगण्यात आलेलं आहे, झेरॉक्स कॉपीच्या माझ्याजवळ आहे झेरॉक्स पत्र, ते की त्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे, प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेली सील उघडावी. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये. जेव्हा तुम्ही अशी कोरी चट्ट प्रश्नपत्रिका आम्हाला देत आहे तर तुम्ही हा मार्ग इथे हा मुद्दा टाकायलाच नाही पाहिजे. हा तुम्ही इथे मुद्दा टाकायला नाही पाहिजे. याचा अर्थ सरळ सरळ हा गव्हर्नमेंटवर गुन्हा आहे. आमचे काहीच म्हणणे नाही आहे. आता आमची 2 एक्झाम देऊन झाली. सगळे अमरावती, अकोला, गोंदिया, उमरेड लहान लहान 1.5 महिन्याच्या लेकराला घेऊन इथे एक्झाम द्यायला आले आहे. 2 एक्झाम झालेली आहे. आता बसची ऑटोची स्ट्राईक आहे. सर्व स्वतःच्या वाहनांनी प्रायव्हेट वाहन करून 5-5 हजारांनी आलेले आहे. त्यांचा किती मानसिक त्रास होत आहे हे गव्हर्नमेंटने समजून घ्यावे. तसेच प्रत्येकाच्या जवळ एवढी अमाऊंट नाही आहे. स्वतःच्या महिन्याभराचा खर्च इथे जर एका वेळेस लावतील तर ते घरी जाऊन काय आपला उदरनिर्वाह करणार आहेत? नुसत्या फेलोशिपच्या मागे धावणार आहेत का? आणि त्यानंतर जर आजच्या एक्झामचा आम्हाला एक्झाम कॅन्सलचा GR मिळालेला नाही आहे तर आम्ही इथे आमरण उपोषण करणार आहे. आणि आम्हाला तो आज GR सिद्ध झालाच पाहिजे, मान्य झालाच पाहिजे आणि आम्हाला सरसकट फेलोशिप मान्य झालीच पाहिजे. धन्यवाद. माझं नाव सुनील सुधाकरराव खरवडे, मी चंद्रपूरचा आहे. माझं रिसर्च सेंटर अमरावती विद्यापीठ अकोल्यातलं आहे आणि माझा विषय जो PhDचा संस्कृत विषय आहे. आपण पाहता आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलो आहोत. हा आमचा संघर्ष जो आहे गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. आम्ही PhD साठी अप्लाय केला, ज्यावेळी अप्लाय केला सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी, त्यावेळी कसल्याही प्रकारची अट आणि शर्त यांनी टाकली नव्हती. आम्ही सारथीच्या अंतर्गत अप्लाय केला. मी 2 महिन्यांनी लगेच आम्हाला मुलाखतीसाठी पात्र म्हणून या सारथीकडून लेटर आलं. नंतर परत 2 महिन्यांनी आम्हाला परीक्षेला या असं म्हटलं. आम्ही तेही तयार झालो म्हणजे शासनाने
सारथी यांनी वेळोवेळी आमच्या ज्या त्यांच्या ज्या भूमिका बदलवत गेल्या, खरं तर विद्यार्थ्याचा कोणताही विचार मत विचारात न घेता सारथीने ज्या वेळोवेळी भूमिका बदलवल्या त्या भूमिकेला आम्ही प्रयत्न केले आणि सोबत पण आलोत. पहिला पेपर जो झाला तो 17 ठेवला होता, जाणीवपूर्वक त्या दिवशी ठेवला ज्या दिवशी प्रत्येक अनेक परीक्षाचे मेन्स होते. त्याही वेळी आम्हाला आंदोलन करावी लागली. ती जी परीक्षा आहे ती पुढे पाठवावी लागली. ती परीक्षा मग 24 गेली, 24 डिसेंबरला घेण्यात आली. त्याही परीक्षेला आम्ही आलो, त्यावेळी त्यांनी तोच घोड केला. जुना पेपर जो होता 2019 सेटचा तो विचारला. त्याहीवेळी आम्हाला आंदोलन करावं लागलं की ते सेटचा जो पेपर आहे तो रिपीट आहे, तो कॅन्सल करण्यात यावा. परत मग आता 10 जानेवारीला पेपर सांगितला. याहीवेळी सेम घोड झाला. पेपर माझ्या सेंटरमध्ये आम्ही एकूण विद्यार्थी 30 होतो, पेपर आले 29. शिक्षकांनी लगेच धावत जाऊन दुसऱ्या रूममधून एक पेपर आणला. हे म्हणजे घरी पाहुणे आले आणि चायपत्तीला माणूस दुसऱ्याच्या घरी गेला असा प्रकार झाला होता. हे काय आहे, आम्ही कोण आहोत, आम्ही कुठे बसलो आहोत याचं जाणीव म्हणजे बघा, मी प्राध्यापक पुढे डॉक्टर लावणार आहो आणि हा जो मी एक वर्षाचा जो मानसिक छळ पाहतो आहे त्याच्यात मला वाटत आहे की महाराष्ट्रात आहो, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात आहो. आणि एका बुद्धिजीवी माणसाला PhD करण्यासाठी जर एवढा जर जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर मग आम्ही दाद कुणाकडे मागावी. मायबाप जे सरकार आहे ते आम्हाला म्हणतात तुम्ही काय दिवे लावणार आहेत का. मग आता हे आम्ही आमचा जो आवाज आहे तो आम्ही तुमच्या पद्धतीने पुढे पाठवत आहोत की आता जो आहे आम्हाला ज्या ज्या न्यायिक दृष्ट्या होईल त्या त्या सगळ्या आम्ही आमच्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांगायचं झालं तर आजचा पेपर सर, आजच्या पेपरमध्ये एकूण 4 सेट होते, A, B, C, D हा मुद्दा सगळ्यांनी रिपीट केला. त्याच्यामध्ये C आणि D सेपरेट एका वेगळ्या बंचमध्ये होतं, A आणि B हा वेगळ्या बंचमध्ये होता. A आणि B हा प्रॉपरली सेट विद्यापीठाकडून आलेला आणि C आणि D हा कोणत्यातरी झेरॉक्समधून आलेला, अशा पद्धतीनं ते सगळं आम्हाला चित्र दिसत होतं. आता आम्हाला सांगा, ही जी 600 मुलं जी परीक्षा दिली नाही त्यांचं जे होणारं नुकसान आहे ते कोण भरून काढेल. आमची एक मागणी आहे की जोपर्यंत हे जो कोणता निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हे सारथी बार्टी महाज्योतीचे विद्यार्थी आहे, संशोधक विद्यार्थी, ते आम्ही कुठे जाणार नाही. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण आम्ही इथून कुठे जात नाही, आमचा नारा आहे. धन्यवाद. मी रामेश्वर संतोष देवडे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, आणि मी PhD करत आहे अमरावती विद्यापीठ अंतर्गत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आज या ठिकाणी जी काही सारथी बार्टी आणि महाज्योती 3 संस्था मिळून जे काही एकत्र PhD फेलोशिपकरिता एक्झाम देत आहे त्या एक्झामसाठी मी आलो होतो. तर या ठिकाणी पहिली गोष्ट तर ही आहे की आम्ही अगोदरच नेट, सेट किंवा पेट ह्या कठीण पातळीच्या एक्झाम पास होऊन या ठिकाणी PhD करत आहोत. तरीसुद्धा आमची ही या ठिकाणी चाळणी परीक्षा होत आहे. पण या चाळणी परीक्षेमध्ये सुद्धा यांनी काय केलं की मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये यांनी जी काही एक्झाम घेतली तर त्या एक्झाममध्ये मागचा सेटचा 2019-19 सेटचा पेपर जसंच्या तसा आम्हाला कॉपी करून क्वेश्चन पेपर दिला होता. आणि त्यानंतर आज जो काही पेपर घेतला तर या पेपरमध्ये यांनी काय केलं की जो काही C आणि D जो काही कोड आहे या कोडला सील पॅक दिलेला नाही आहे. म्हणजे क्वेश्चन पेपरच्या सुरुवातीच्या पानावर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या इन्स्ट्रक्शनमधले जे काही 3 नंबरचे इन्स्ट्रक्शन आहेत त्यामध्ये पहिलं सरळ एक इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे की जर का तुमचा क्वेश्चन पेपर हा सील पॅक नसेल किंवा जो काही क्वेश्चन पेपरला सील लावलेला आहे तो सील जर नसेल तर तुम्ही तो क्वेश्चन पेपर घेऊ नका किंवा त्याला स्वीकारू नका, नकारा त्याला. या ठिकाणी आम्ही सकाळी ज्यावेळेस आमच्या हाती पेपर पडला तर आम्ही तो पेपर नाकारला आणि आमची त्यावेळेस मागणी एकच होती की आम्ही हा पेपर द्यायचा की नाही द्यायचा. आणि ही आमची एक विद्यापीठाकडे किंवा संस्थेकडे एक मागणी होती. तर या ठिकाणी ही जे काही स्वायत्त संस्था आहेत तर हे स्वायत्त संस्था किंवा पुणे विद्यापीठ याच्यावरती तर आम्हाला आन्सर काही देत नाही पण मुद्दामून आमचा या ठिकाणी घोळमेळ करत आहे. माझा प्रश्न हा आहे एक की सारथी, बार्टी आणि महाज्योती ह्या तिन्ही स्वायत्त संस्था आहेत, हे यांचा निर्णय यांच्या पातळीवर घेऊ शकतात, तरीसुद्धा हे मुद्दामून या ठिकाणी कोणताही निर्णय घेत नाहीत. जर यांना स्वायत्त संस्था असून यांना निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे हा असतानासुद्धा निर्णय घेत नाही तर मग यांनी सरळ मान्य करावं की ह्या स्वायत्त संस्था ज्या आहेत तर हे स्वायत्त यांचं काढून घ्यावं आणि हे सरळ जे काही गव्हर्नमेंटच्या आहेत गव्हर्नमेंटच्या ताब्यात त्यांनी देऊन टाकावं, MHRDच्या ताब्यात त्यांनी देऊन टाकावं आणि विद्यार्थ्यांची या ठिकाणी दिशाभूल करू नये. या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी मध्यमवर्गीय विद्यार्थी आहेत, सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्याचे पुत्र आहेत. आणि या ठिकाणी आज सकाळी 6 किंवा कालपासून जे काही विद्यार्थी प्रवासात आहेत तर यांची खूप घाळामेळ झाली आहे. सकाळी 6 कोणत्याच मुलांनी आज या ठिकाणी जेवण केलेलं नाही आणि ही जे काही सारथी, बार्टी किंवा महाज्योतीचे जे काही संचालक आहेत हे मुद्दामून विद्यार्थ्यांची दिशाभूल करून या ठिकाणी
मुलांना फेलोशिप न देण्याचा या ठिकाणी त्यांचा निर्णय आहे असं आम्हाला तरी वाटत आहे. तर मी हर्षदीप रामटेके, मी बुद्धिस्टडीज या विषयामध्ये पी एच डी करत आहे, संशोधक विद्यार्थी आहे. 2022 माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, मागच्या 24 तारखेला जी परीक्षा आयोजित केली होती ती परीक्षा कॅन्सल झाली, म्हणजेच तो पेपर फुटला त्यामुळे ती कॅन्सल झाली. दुसरा पेपर जो आज आयोजित केला होता तर त्या पेपरमध्ये जे आम्हाला प्रश्नपत्रिका मिळाल्या त्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी सील नसलेल्या होत्या. कोणतीही एक्झाम आपण जेव्हा घेतो, म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार किंवा आणखी कोणतीही सरकार असो, त्या ठिकाणी जेव्हा एक्झाम होतात त्या एक्झाम विदाऊट सील असलेल्या पेपरद्वारा होऊ शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे संशोधन कार्य करणारे जे विद्यार्थी आहेत हे क्वालिफाईड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, त्यांना ती गोष्ट समजते. तीच गोष्ट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पण समजते. तर तुम्ही जी एक्झाम घेतात विदाऊट सीलवाल्या पेपरची घेतात, तर आम्ही त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे. आणि आमचं असं मागणं आहे, आमच्याशी आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी. बार्टी, महाज्योती आणि सारथी ह्या संस्थांची निर्मिती जे संशोधन कार्य करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी, म्हणजे त्यांनी योग्य पद्धतीने संशोधन कार्य केले पाहिजे याच्यासाठी त्याची निर्मिती केलेली आहे. आणि याची निर्मिती जर त्याच्यासाठी केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर एक्झाम घेत असाल, अशा पद्धतीने जर विदाऊट सील आलेल्या प्रश्नपत्रिका आम्हाला देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. आम्ही याच्यावर बहिष्कार टाकतो, बहिष्कार टाकणार. भविष्यामध्ये संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थी असो किंवा इतर विद्यार्थी असो त्यांच्यासोबत अशा पद्धतीने गैरव्यवहार करू नये. आणि आम्हाला लवकरात लवकर निर्णय गव्हर्नमेंटनी द्यावा की आम्हाला सरसकट फेलोशिप त्यांनी द्यावी.